हे 30 मंडळी आहेत की ज्या मंडळींनी मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता, अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना काही नैतिकता तरी आहे का अशा प्रकारचं आंदोलन करायची? खरं म्हणजे लखीमपूरची घटना गंभीर आहे, तिथलं सरकार त्याच्यावर कारवाई करताय, पण आजचा बंद हा त्या घटनेला संवेदना दाखवण्याकरता नाही आहे, त्या घटनेवर राजकीय पोळी भासता येईल का अशा संकुचित राजकीय विचाराने केलेला आजचा बंद आहे। आणि म्हणूनच खरं म्हणजे लोकांचा या बंदला प्रतिसाद नाही आहे, मात्र प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस प्रशासन, सेल्स टॅक्स, जीएसटी प्रशासन या सगळ्यांचा वापर करून लोकांना या ठिकाणी बंद ठेवायला प्रवृत्त केलं जात आहे। खरं तर तसंही या सरकारचं नाव बंद सरकार आहे, कारण सरकार निवडून आल्यानंतर या सरकारने सगळ्या योजना बंद केल्या, मग शेतकऱ्यांची अनुदान बंद केली, मग त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा देश उघडा होता त्यावेळेस महाराष्ट्र बंद केला, आणि आता कुठे आमचे छोटे दुकानदार, फुटपाथ दुकानदार, छोटे व्यवसायी यांचं गाडं रुळावर यायची सुरुवात झाली होती तर सरकारने बंद पुकारला आणि दमदाटी करून आणि प्रशासनाचा गैरउपयोग करून आणि धमक्या देऊन हा बंद केला जातोय। आपण आत्ताही दृश्य बघू शकता, ईस्टर्न एक्सप्रेसवेवर मोजून 10 कार्यकर्ते एक्सप्रेसवे रोखतात आणि पोलीस तमाशा पाहत आणि पोलीसही त्या ठिकाणी कुठली कारवाई करत नाही, त्यामुळे एकूणच सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद अशा प्रकारचा हा बंद या ठिकाणी चाललेला आहे हे स्पष्टपणे दिसतंय। या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर किमान आजचा बंद संपायच्या आधी महाराष्ट्रातल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकरता एखादं पॅकेज तरी हे घोषित करतील, अन्यथा यांचा ढोंगीपणा हा मोठ्या प्रमाणात उघड झालाच आहे, पण तो अजून उघड हा लोकांसमोर निश्चितपणे होईल।